नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। चला तर सुरू करूयात मग आजची चटपटीत स्नॅक रेसिपी। आज आपण पोटॅटो चीज बॉल कशी करायची ती त्याची रेसिपी आपण बघतो आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी हे चार बटाटे घेतलेले आहेत, ते असे उकडून घेतलेले आहेत, उकडून असे सोलून घेतलेले आहेत। आता हे जे बटाटे आहेत ते मी किसून घेणार आहे। हे किसून घेतल्यानं काय होईल, या बटाट्यामध्ये ज्या गुठळ्या राहतात त्या गुठळ्या राहणार नाहीत, एकदम अशी स्मूथ आपल्याला हे बटाटे मिळतील, म्हणून मी हे किसून घेणार आहे। मी जे बटाटे घेतले होते ते असे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी ही पाव टीस्पून मिरपूड घेतलेली आहे, मीर पावडर, ब्लॅक पेपर पावडर ती टाकली। त्यानंतर इथे मी हे हाफ टीस्पून मी हे चिली फ्लेक्स आहेत, हे चिली फ्लेक्स टाकले। हे मी मिक्स करून घेतल्यानंतर हे जे घेतलेले आहे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, हे 3 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर यात टाकलेलं आहे। आता यात जर तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचे नसतील तर तुम्ही यात मिरची पावडर टाकू शकता किंवा अगदी हिरवी मिरची बारीक वाटून पण तुम्ही यात टाकू शकता। आणि जर तुम्हाला चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही हे फक्त मीठ टाकून पण हे जे मिश्रण आहे ते बनवू शकता। आता यात मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे, हे पीठ मी मळून घेणार आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ कणिक जसं मळून घेतो तसं हे मी पीठ मळून घेणार आहे। आणि मला यात किती कॉर्नफ्लॉवर लागलं हे पीठ मळायला ते मी तुम्हाला सांगेन। सुरुवातीला मी छोटी अर्धी वाटी म्हणजेच 3 टेबलस्पून यात मी हे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि हे मी आता छानसा असा घट्ट गोळा असा मळून घेणार आहे। असा हा मिश्रणाचा गोळा मी बनवून ठेवलेला आहे। टोटल याला मला 5 टेबलस्पून भरून मला कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे। तर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यात मैदा पण घालू शकता, मैद्याचा वापर पण करू शकता। तर असं हे पीठ मी मळून घेतलं। आता मी यातला एक असा गोळा काढून घेणार आहे। तुम्हाला जेवढ्या करायचे हे बॉल बनवायचे त्या आकाराचा तुम्ही हा असा गोळा काढून घ्या। आणि याची मी अशी ही वाटी बनवून घेणार आहे, अशी खोलगट वाटी बनवून घ्या। आता हे चिरडलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला ह्याचं गोल राऊंडच बनवायचं आहे। अशी ही वाटी करून घेतली आणि हे मी चीज घेतलेलं आहे, हे पिझ्झा चीज घेतलेलं आहे, हे चीज मी यात असं मधोमध ठेवणार आहे आणि हे परत मी असं हे बंद करून घेणार आहे आणि याचा परत असा मी गोल असा बॉल बनवून घेणार आहे। तर असे हे तुम्ही चीज बॉल बनवून असे तयार करा। आता या सगळ्या मिश्रणाचे मी असे हे बॉल बनवून तयार करून ठेवते। तर असे हे मी चीज बॉल हे असे बनवून ठेवलेले आहेत। तर हे 4 बटाटे होते, त्यात मी 4 ते 5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातलं, तर याचे असे हे 17 मोठ्या साईजचे असे हे चीज बॉल झालेले आहेत। आता हे तुम्ही तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा हे फ्राय करू शकता आणि हे डीप फ्रीजमध्ये पण तुम्ही एअरटाईट बॉक्समध्ये घालून ठेवू शकता, हे 4-5 दिवस आरामात अगदी छान राहू। हे जे चीज बॉल आहेत ते तुम्ही असे देखील फ्राय करू शकता, पण मी थोडे हे एक्स्ट्रा क्रिस्पी करणार आहे। तर हे चीज बॉल एक्स्ट्रा क्रिस्पी कसे होतात ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर ही रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत। हे जे चीज बॉल आहेत ते मला एक्स्ट्रा क्रिस्पी करायचे आहेत, त्याच्यासाठी मी इथे हे 2 टेबलस्पून मी मैदा घेतलेला आहे आणि त्यात मी हे 1 टेबलस्पून पाणी टाकलं, याची मी अशी स्लरी बनवून घेणार आहे। आता ही जी स्लरी मी बनवते ती मला एकदम घट्ट नाही बनवायचे, थोडीशी पातळ बनवून घेणार आहे मी, म्हणजे हे जे बॉल आहेत ह्याच्यावर एक थीन लेअर ह्या मैद्याची कोटिंग येईल असं मी ही स्लरी बनवून घेणार आहे।
फक्त इथे मी टोटल 4 टेबलस्पून मी पाणी टाकलेलं आहे आणि ही अशी पातळ अशी ही स्लरी बनवून घेतलेली आहे. आता यात मी अगदी किंचित म्हणजे अगदी क्वार्टर टीस्पूनला पण थोडं कमी हे एवढं मीठ टाकते आणि हे मिक्स करून ठेवते. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे चीज बॉल जे आहेत पोटॅटो चीज बॉल हे तुम्ही असे पण फ्राय करू शकता किंवा मी जे हे दाखवते ही पुढची प्रोसिजर करून पण तुम्ही हे फ्राय करून ठेवू शकता. जर तुम्हाला हे करायचे असेल स्टोअर करायचे असतील तर तुम्ही हे असे पण स्टोअर करू शकता किंवा आपण हे जे मी करणार आहे म्हणजे हे जे स्लरी लावणार आहे आणि इथे मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. हे ब्रेड क्रम्स हे ब्राऊन ब्रेड माझ्याकडे होता घरी अवेलेबल म्हणून मी हे ब्राऊन ब्रेडचे ब्रेड क्रम्स तयार करून ठेवलेले आहेत. तर हे तुम्ही स्लरीमध्ये घोळवून ह्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून परत स्लरीमध्ये डीप करून ह्याच्यामध्ये घोळवून तुम्ही हे असे पण तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता 1-2-3 दिवसासाठी फ्रीजमध्ये. तर आता मी यातला हा एक बॉल असा घेणार आहे आणि हा स्लरीमध्ये मी असा घोळवणार आहे. आणि इथे मी असं ह्याला मी असं ब्रेड क्रम लावून घेणार आहे. याच्याने काय होईल हा जो आपला चीज बॉल आहे तो एक्स्ट्रा क्रिस्पी होईल. आता हीच प्रोसिजर तुम्ही दोनदा पण करू शकता म्हणजे आता परत एकदा ह्याच्यात डीप करून जर तुम्हाला हे जास्त जाड कोटिंग हवं असेल तर हे दोनदा पण तुम्ही करू शकता. दोनदा हे ब्रेड क्रम्स तुम्ही लावू शकता म्हणजे परत एकदा हा बॉल या स्लरीमध्ये असा डीप करायचा आणि परत एकदा हे यामध्ये घोळवून परत ठेवायचं म्हणजे ह्याला डबल कोटिंग होतं. पण मी हे आज हे सिंगल कोटिंगच करते आहे त्यामुळे असे असं कोट करून पण तुम्ही हे असं स्टोअर तुम्ही फ्रीजमध्ये करू शकता. असे बनवून पण तुम्ही स्टोअर करू शकता. अजून एक करून दाखवते असं यात हा डीप करा. आणि असं हा हे ब्रेड क्रम्स असे हे लावून घ्या. असे हे सगळे जे चीज बॉल आहेत हे मी असे ब्रेड क्रम्स लावून घेते आणि नंतर मी हे फ्राय करून तुम्हाला दाखवते. इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आता प्रॉपर गरम झालेलं आहे. हीट येते हातावर. आता मी हे तळून घेते. आता गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केलेली आहे. मीडियम फ्लेमवर शक्यतो तुम्ही हे तळते. आता खालून असे गोल्डन झाले की मी हे असे परतून घेते. ब्राऊन मी फ्राय करून घेणार आहे. गॅस मी बारीक केलेला आहे आणि हे आता मी काढून घेते. तर असे हे गोल्डन फ्राय करून घ्या. Thank you.
तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मजेदार रेसिपीसोबत।